राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा 16 तारखेला ठाणे शहरात येते. जांभळी नाक्यावरती यावेळेस राहुल गांधी यांची सभा देखील होईल. तर या सभास्थळाची पाहणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोरी यांनी. यात्रा ठाण्यामध्ये येणार आहे आणि ठाण्यातील याच ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावरती ही भारत जोडो नाययात्रा असणार आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांची एक चौक सभा देखील पार पडणार आहे आणि त्याच चौक सभेची पाहणी करण्याकरिता याच जागेची पाहणी करिता आज या ठिकाणी बाळासाहेब थोरात जे आहेत. तर सर काय सांगाल एकंदरीत पाहिजे झालं तर राहुल गांधी यांची नाययात्रा जी आहे ती ठाण्यामध्ये असणार आहे, कशा प्रकारची यात्रा असणार आहे? 16 तारखेला यात्रा ठाण्यात येते आणि या जांभळी नाका चौकामध्येच ते जनतेशी संवाद साधणार आहे. त्यानंतर ते मुंबईकडे जाणार आहेत. तर इथे ते संवाद साधणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जांभळी नाका. इथे ते सगळ्या जनतेशी, ठाणे आणि परिसरातील जनतेशी संवाद साधतात. सर पाहिजे झालं तर जांभळी नाक्यावरती सभा घेण्याचं नेमकं कारण काय? कारण पाहिजे झालं तर या ठिकाणी ठाण्याचं एक केंद्रबिंदू आहे. ठाण्याचा केंद्रबिंदू आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे. अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणं इथं झालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा. म्हणून याचं वैशिष्ट्यच वेगळं आहे, याचं महत्व वेगळं आहे. सर एक शेवटचा प्रश्न असेल की पाहिजे झालं तर जेव्हा ही यात्रा महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा अनेक नेत्यांनी जे आहे ती यामध्ये उपस्थिती दर्शवली होती, तर यंदा या भारत जोडो यात्रेमध्ये कोण कोण पाहायला दिसणार? हे तर पूर्णपणे आमच्या आघाडीचे मित्र तर सर्व असणार आहेत. देशातून काही प्रमुख पाहुणे निश्चितपणे सहभागी होतील. निश्चित आपण पाहिलं तर राहुल गांधींची भारत जोडो नाययात्रा जी आहे ते 16 तारखेला ठाण्यामध्ये जी आहे ती असणार आहे आणि याच जागेची पाहणी करण्याकरिता आज जे आहे ते बाळासाहेब थोरात जे आहेत ते या ठिकाणी आले होते. आणि कशा प्रकारची आता ही भारत जोडो नाययात्रा ठाण्यामध्ये असणार आहे आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.